मोताळा तालुक्यातील ग्राम कोराळा बाजार इथल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या चांगलाच पेटलाय. कोराळा बाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती गायकवाडताई यांनी गेल्या 11 महिन्यांपासून जलशुद्धीकरण केंद्राची साफसफाईच न केल्यामुळे गावात अशुद्ध पाणी पुरवठा होतोय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. पाहूयात विरोधक काय बोललेत. त्यावरती आता जे नवीन सरपंच बॉडी आली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा गाळ 25 वर्षाचा आहे. 25 वर्षामध्ये घाण पाणी आलेलं आहे. यांना येऊन 1 वर्ष झालेलं आहे. याच्या अगोदर जर कोळाबाला घाण पाणी आलेलं असतं तर याच्या अगोदरी लोकांनी प्रतिक्रिया दिली असता गावाला. याच्या अगोदर घाण पाणी का नाही आलं. 25 वर्षामध्ये यांचं म्हणणं आहे की घाण पाणी आलं बरोबर. यांना येऊन 1 वर्ष झालेलं आहे तर यांच्याच काळात का पाणी आलं. मग मागच्या काळामध्ये 5 टायमामध्ये घाण पाणी होतं बरोबर. मागच्या टायमामध्ये गाळ वगैरे साचलेला होता तर मग खराब पाणी मागच्या 25 वर्षात का नाही आलं हे विरोधकांनी कळावं. आणि त्यांचं म्हणणं आहे की सरपंच त्याचं फिल्टर पण प्लॅन फिल्टर प्लॅन जो झालेला आहे तर फिल्टर प्लॅनला कमीत कमी 6 ते 7 वर्ष झाले. यांनी सांगितलंय मागच्या 25 वर्ष हिशोब सांगितलाय. फिल्टर होऊन त्यांना माहित पण नाही किती वर्ष झालेले आहे. प्रत्येक तुम्ही गावामध्ये जा, गावामध्ये प्रतिक्रिया कळा लोकांच्या. गावामध्ये लोकांचे कोणी आजारी पडलेला आहे, कोणाला नमुन्या झालेला आहे, कोणी संडास, कोणाला संडास लागलेली आहे, लहान लहान मुलं आजारी पडलेलं आहे. त्यांच्याकडून काही काम होत नाही. यांना कोणता हिशोब माहिती नाही. माजी सरपंच सोमेन साहेब हे फिल्टर प्लांटवरती रात्री रात्रीतून 2 ते 3 चक्कर द्यायचे. रात्री 2-3 ते यांना झोपता जायचे. ज्या ज्या ठिकाणी आमचा वॉटर सप्लाय आहे त्या ठिकाणावरून ते रात्री 1-1 वाजता जायचे. म्हणजे यांनी लोक यांच्या यांना काम करायचं नाही. यांना त्यांनी अगोदर या गोष्टीची माहिती करून घ्यावी तर श्रीकृष्ण सोनवणे यांच्यावरती त्यांनी बिनबुडाचे आरोप करायचे. माजी सरपंच श्रीकृष्ण सोनवणे साहेब यांच्या काळात जे पाणी पाजलं जात होतं गावाला हे फार उत्कृष्ट पाणी होतं. आणि आता जे हे लोक या सोनवणे साहेबावर बिनबुडाचे आरोप करताय हे चुकीचं आहे. यांच्याच हातून जे आता सिस्टीम बिघडलेली आहे म्हणजे 7-8 महिन्यापासून त्यात गाळ साचलेला आहे. त्याचे ते रई असते फिल्टरमध्ये फिरायची ते रई बिघडलेली आहे. त्याच्यावरती मोटर बिघडलेली आहे त्याच्यामुळे ते याच्यात गाळ साचलेला आहे. मग त्यामधून जे पाणी संबंध येते आणि संबंधून आपल्या याच्यात जाते टाकीमध्ये आणि टाकीतून जे सप्लाय होते हेच पाणी यांना मुळात येणारं पाणी हे यांच्याकडून शुद्ध होऊन नाही राहिलं त्यामुळे हे पाणी गावाला दूषित पाजण्यात येऊन राहिलं. मात्र याला सध्या सत्तेत असलेल्यांनी दुजोरा दिला असून जेव्हापासून जलशुद्धीकरण केंद्र सुरू झालं तेव्हापासूनच त्याची साफसफाई झाली नसल्याचं सांगत आरोप मोडीत काढलेत. गेल्या 25 वर्षापासून तुम्ही सत्तेत असताना तुमच्या काळात तरी साफसफाई झाली का. तसंच इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गाळ निघाला तो केवळ 11 महिन्यात जमा झालाय का असे प्रश्न सत्ताधाऱ्यांनीच उलट विरोधकांना विचारले असून विरोधकांनी केलेले आरोप मोडीत काढलेत. फिल्टर झाल्यापासून याची साफसफाई झालीच नाही वा. त्याच्यात 5 ते 7 फूट गाळ निघला. हा गाळ काही आताचा नाही, हा पहिल्यापासूनच होता. आता पूर्णपणे साफ केलेलं आहे. माझं नाव प्रताप पुंडलिक दायडे असून मी कोराळा गावचा रहिवासी आहे. हे फिल्टर प्लांटवर मी आज रोजी दिनांक किती याची 17 तारखेला आलो तर मी बघितलं की इथं काय होतं काय नाही. त्याप्रमाणे मी आज ही माहिती देत आहे की हे फिल्टर हे बऱ्याच कालावधीपासून धुतलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये अंदर आपलं पन्न्या गाळ वगैरे यानं ते ब्लॉक केलं होतं. त्या ब्लॉक असल्याच्यानं ते वॉलमधून ते लिकेज पाणी खराब निघत नव्हतं. त्यामुळे या प्रकार घडलेला आहे. माझं नाव चंद्रभान पर्वत उजागर कोराळा बाजार येथील रहिवासी. आज हे पाणी करायला आलेल्या लोकांनी पाहिलं फिल्टरमध्ये जो गाळ निघाला तो गाळ काही या 5-6 महिन्यातलाच नाही. तेपासून फिल्टरचं बांधकाम झालेलं आहे तेपासून ते साफच करेल नाही. त्याच्यामुळे इतका गाळ काही या 5-6 महिन्यात निघू शकत नाही. सुरुवातपासूनच त्याची साफसफाई करेल नाही. जसं आलं तसं चालू आहे पाणी देणं. त्याच्यामुळे तो गाळ साचलेला होता. त्याच्या आज त्याच्यावर साफसफाई करली. हा ते जाळ्या वेळा हातरले त्याच्यामध्ये आता त्याच्यानंतर काही गाळ होणार नाही. हा गावाबद्दल आणि गावाच्या ग्रामपंचायतबद्दल जे भोंगळ कारभाराबद्दल बोलल्या जात आहे ते सर्वथा चुकीचं आहे. कारण याआधीही पाणी दूषित पाणी पुरवठा झालेला आहे. म्हणजे आधीच्या सरपंचाच्या काळातही दूषित पाणी पुरवठा झालेला आहे आणि अनियमित पाणी पुरवठाही झालेला आहे. तेव्हा आम्ही कुठल्याही स्वार्थाशिवाय कुठल्याही अपेक्षेशिवाय 7 महिने गावाला आमच्या विहिरीचं स्वतःच्या विहिरीचं पाणी दिलेलं आहे.
आमचा उद्देश एकच होता की बा जसं तेव्हाही दूषित पाणी पुरवठा झाला तेव्हा आमच्या पॅनलचे सदस्य होते तेव्हा आम्ही एकच उद्दिष्ट होतं आमचं की आपल्या गावातल्या अपघात गावातला वाद गावातच मिटवला गेला पाहिजे गावातला वाद बाहेर जायला नको म्हणजे कसं आहे घरातल्या भांडणाचा फायदा बाहेरचे लोक घेतात तसंच गावातल्या भांडणाचा फायदा इतर लोक घेत असतात म्हणून गाव जर एकजुटीने जर राहिलं तर गाव प्रगतीपथावर जात असते त्या गावाचा विकास होत असतो पण काही काही स्वार्थी लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो त्यांना स्वतःच्या स्वार्थापलीकडे दुसरं काहीही दिसत नाही तसं पाहिलं तर काल ज्यांनी निरीक्षण केलं त्यांनी निरीक्षणावरून सांगितलं की हा 5-6 महिन्यात साचलेला गाळ नाही 5 ते 5.5 फुटाचा माणसाच्या नाकातोंडापर्यंत जर तो गाळ जातोय तर याचा अर्थ तो गाळ 5-6 महिन्यात साचलेला नाही तो 10-12 वर्षात साचलेला गाळ आहे इतक्या लवकर तो साफ करणं सहज शक्य नाही तरीही गावातल्या तरुण मुलांनी फक्त डॉक्टर साहेबांना सपोर्ट करण्यासाठी निस्वार्थपणे त्यांची सेवा श्रमदान दिलं तिथे तो गाळ उपसण्याला मदत केली आणि ज्यांनी फक्त बोट ठेवायचं ते बोट ठेवून आणि विनाकारण गावाची आणि सरपंचाची बदनामी करण्यासाठी हा कट रचला जय जिजाऊ जय शिवराय. दरम्यान आरोप प्रत्यारोप काहीही असो मात्र जलशुद्धीकरण केंद्राची यात साफसफाई झाली हे मात्र तेवढंच खरं. तर या सर्व आरोप प्रत्यारोपात गावातील सर्वसामान्य नागरिक यात पिसले जात असून तुमचं राजकारण तुम्ही करा मात्र आम्हाला शुद्ध पाणी पाजा असं गावकऱ्यांनी यावेळी सांगितलंय.